पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. नमस्कार, पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शेंगादाण्याची कतली बनवणार आहोत. त्यासाठी भाजलेले शेंगादाणेचे टरफल व्यवस्थित काढून ते साफ करून घेतले आहेत. ह्या छोट्या वाटीनेच मी त्याचे प्रमाण घेतले आहे. तर 1.5 वाटी शेंगादाणे, 1 चमचा तूप लागेल, थोडेसे पाणी लागेल आपल्याला पाक करण्यासाठी, आणि 1/4 वाटी साखर. सर्वात आधी शेंगादाणे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचे आहेत. तर येथे आता मी फिरवून घेतलेले आहेत. आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवू आणि आपल्याला पाक करून घ्यायचा आहे साखरेचा. तर त्यासाठी आता पाणी ॲड करू आपण आणि त्यात आता साखर टाकून घेऊया आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचे आहे. खूप पातळ पण नाही करायचं आहे पाक, बारीक गॅसच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर नाही करायचं. पाक आता आपला तयार आहे. त्यात आता आपण 1 चमचा तूप घालूयात. व्यवस्थित ते मेल्ट झाल्यानंतर त्यात आता आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित त्याला आता मिक्स करायचे आहे. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित हलवत राहायचे आहे. आता एका ताटाला तूप लावून घेतले आहे, तर त्यामध्ये हे घट्ट झालेले मिश्रण आपण ओतून घेऊ. आणि गरम असतानाच आपल्याला ते व्यवस्थित प्रेस करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण आता त्याला प्रेस करून घेऊ आणि पातळच करायचे आहे. जर तुमचे मिश्रण जास्त असेल तर तुम्ही मोठे ताट वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण प्रेस करून घेऊ बर्फी आणि त्यावर आता ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊ. नाही टाकले तरी चालेल, ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स. तर त्यालाही आता आपण प्रेस करून घेऊ. ही प्रोसेस गरम असतानाच करायची आहे, थंड झाल्यानंतर बर्फी आपली सेट होत नाही. अगदी काजू कतलीप्रमाणेच आपली ही होते बर्फी. थोडेसे मिश्रण आपले अजून गरमच आहे, तोपर्यंतच आपल्याला चाकूने त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर येथे आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराचे आपण बर्फीचे पीसेस कट करून घेऊ. खूप पटकन होते ही शेंगदाण्याची बर्फी आणि काजू कतलीप्रमाणेच त्याची प्रोसेस आहे. आणि पातळ होतात वड्या, छान पण लागतात. तर अशा पद्धतीने आता आपण बघू शकता तुम्ही, इथे बर्फी आपली होत आलेली आहे. आता आपली बर्फी सर्व करण्यासाठी तयार आहे. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.